नाम मतिन पटेल, लेकिन अवाम की खामोश और बेलौस खिदमत ने इन्हें मकबूल तरीन अवामी समाजी रहनुमा बनाया। गुलबर्गा जिला पंचायत के साबिक रुकून, गुलबर्गा जिला वक्फ मुशावरती कमेटी के साबिक चेयरमैन रहे मतिन पटेल तालुका अफजलपुर का एक ऐसा मकबूल नाम है जो अवामी खिदमत के लिए पहचाना जाता है। मतिन पटेल को अवामी खिदमत का जज्बा उनके खानदान से विरसे में मिला है। उनके खानदान ने हमेशा तालुका अफजलपुर में अवामी समाजी इमदाद और फलाह व बहबूद के काम अंजाम दिए हैं। लोगों के हमेशा काम आने वाले मतीन पटेल हर साल रमजान मुबारक में राशन किट्स और इमदाद तकसीम करते हैं। इस बार उन्होंने अपना जन्मदिन मनाने के बजाय लॉकडाउन से परेशान हाल लोगों की मदद करने का फैसला किया। उन्होंने अपने जन्मदिन के मौके पर लॉकडाउन से परेशान हाल मेहनत मजदूरी करने वाले रोजी रोटी से महरूम गरीब खानदानों में बिला लिहाज मजहब व मिल्लत राशन किट्स और नकद रकम तकसीम करते हुए इंसानी हमदर्दी की बेहतरीन मिसाल कायम की। तकरीबन 15 लाख रुपयों के खर्चे से 1000 खानदानों में राशन किट्स और 1000 लोगों को 1000 तक 2000 रुपए नकद तकसीम किए। मतीन पटेल ने रमजान मुबारक के पेश नजर जरूरतमंदों में रमजान पैकेजेस और ईद किट्स भी तकसीम किए। उनके इस मिसाली समाजी काम को सराहते हुए अफजलपुर के नौजवानों और मुख्तलिफ असहाब ने उनकी शालपोशी और गुलपोशी की। इस मौके पर श्री FB विश्व आराध्य मलेंद्र शिव आचार्य मलेंद्र संस्थान हीरे मठ अफजलपुर ने ATV से गुफ्तगू करते हुए मतीन पटेल के इमदादी काम की भरपूर सताइश करते हुए कहा कि गरीबों को खाना खिलाना, कपड़े देना और उनकी माली मदद करना बहुत बड़े अज्र व सवाब का काम है। संग्राम गौड़ा पाटिल, डॉक्टर संजीव कुमार पाटिल, प्रकाश जमादार साबिक जिला पंचायत मेंबर, बिल्ला मोरेश काउंसलर, चंद्रशेखर करजगी, संजीव कुमार निम्बाल इंडस्ट्रियलिस्ट, चंद्रप्पा बिलगुंडी, नाना गौड़ा पाटिल, शर्णा कुंबार, धनया हीरे मठ इंडस्ट्रियलिस्ट और दीगर असहाब इस मौके पर मौजूद थे। इन तमाम ने जन्मदिन मनाने के बजाय गरीबों की मदद करने का बेहतरीन समाजी काम अंजाम देने पर मतीन पटेल की भरपूर सताइश की। इस मौके पर ATV से गुफ्तगू करते हुए मतीन पटेल ने अल्लाह का शुक्र अदा किया कि उसने इन्हें अपने बंदों की मदद करने की तौफीक अता की। मतीन पटेल ने कहा कि वो हमेशा गरीब अवाम की हर मुमकिन मदद करने की कोशिश करेंगे। MEP ग्रुप वतियिंद प्रति वर्ष कूड़ा मतीन पटेल हुट्टुहब्बवन्न आचरण माड्कोता इद्दरु। आदरे ई वर्ष हुट्टुहब्बवन्न विशेषवागि आचरणे माड्कोंड्रु। कोरोना निमित्तवागि हुट्टुहब्ब आचरणे माड्कोळ्ळदे जन बडवरिगागि एनादरु बड जनरिगे एष्टो जनरिगे ओंदु होत्तु ऊट कूड सिग्ता इल्ल। इंत परिस्थितियल्लि नम्म मतीन पटेल ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ ಅಂದ್ರೆ ಬಡವರಿಗಾಗಿ ದಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಅನ್ನದಾನ, ವಸ್ತ್ರದಾನ ಮತ್ತು ಹಣಕಾಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದು ಅವರಿಗೆ ನಾನು ಮೊದಲು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕೇವಲ ಬಡ ಜನರಿಗಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಾದ್ಯಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರುವ ವಿಷಯದ. ಇದೇ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಕೋರಿ ಅವರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಭೋಗಭಾಗ್ಯವನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿವ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಿ, ಇದೇ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ, ಇನ್ನೂ ಕೂಡ ಇಂಥ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡಲಿ ಅಂತ ನಾನು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಅಫಜಲ್ಪುರ ತಾಲೂಕಿಗೆ ಯುವ ನೇತ ಆಮೇಲೆ ಆತ್ಮೀಯ ದೋಸ್ತ್ ಶ್ರೀ ಮತೀನ್ ಅಹಮದ್ ಪಟೇಲ್ ಬಹುತ್ ಸಾಲೋ ಸೆ ಅಫಜಲ್ಪುರ ತಾಲೂಕೆ ಮೇ ಬಹುತ್ ಸೆ ಐಸೆ ಕಾಮ ಕರ್ತೆ ಆಯ ಬರ್ಡೇ ತೋ ಹಮೇಶಾ ಬನಾತೆ ಇಲ್ಲಿ ಎವ್ರಿ ಬರ್ಡೇ ಕೋ ಏಕ್ ಏಕ್ ನಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಲೇಕೆ ಆತೆ ಪಲಿಯೇ ಅಫಜಲ್ಪುರ ತಾಲೂಕೆ ಮೇ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಭೀ ಉನ್ ಕರೆತೆ ಔರ್ ಇಸ್ ಬಾರ್ ಈ ಕೊರೋನಾ ಎಫೆಕ್ಟ್ ಸೆ ಬಹುತ್ ಸೆ ಗರೀಬ್ ಲೋಗೋ ಕೋ ಲೇಬರ್ ಕ್ಲಾಸ್ ಕೋ ಬಹುತ್ ತಕ್ಲೀಫ್ ಮೇ ಥೆ ಉನ್ಕೋ ಲಾಸ್ಟ್ ದೋ ಮಹೀನೆ ಸೆ ಉನ್ಕೋ ಜೋ ಭೀ ಗಲಿ ಗಲಿ ಜಾಕೆ ಅನಾಜ ಕಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ಹೈ ಔರ್ ಇಸ್ ಬಾರ್ ಬರ್ಡೇ ಕೋ ಸ್ಪೆಷಲ್ ಔರ್ ಗರೀಬ್ ಲೋಗೋ ಕೋ ಅನಾಜ ಕೆ ಅಲಾವಾ ಔರ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಹೆಲ್ಪ್ ಭೀ ಕಿಯೇ
इंडिविजुअल एक एक फैमिली को 1,000 से 2,000 तक फाइनेंशियल हेल्प भी किए हैं। ऐसा तालुका में खाली टाउन अफजलपुर टाउन अलावा बाकी सब खेड़ों में जाके भी नितिन पटेल और उनके अभिमानी जो लोग हैं सब मिलके बहुत बड़े पैमाने में उन हेल्प किए। सो है अभी आगे हमारे नितिन पटेल पॉलिटिकली होंगे और दूसरे कौन सा भी जो उनके तरीक़ी में ये हम दुआ करेंगे। नायक नितिन पटेल तम हुट्टु हब्बवन्न सामाजिक अंतर कैकोंडु आचरणे माड्ता इद्दारे। ಅವರಿಗೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬುದ್ಧ ಬಸವ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೂ ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಅವರ 38ನೇ ಜನ್ಮದಿನೋತ್ಸವ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಗೆ ನಿತಿನ್ ಪಟೇಲ್ ಅವರು ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮತ್ತು ದೀನ ದಲಿತರ ಪರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ಹಿಂದೆ ಈ COVID-19ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ನಿರ್ಗತ ಫ್ಯಾಮಿಲಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಏನು ಆರ್ಥಿಕ ನೆರವು ಮತ್ತು ಆತರಿಗೆ ಒಂದು ಆಹಾರದ ಪ್ಯಾಕೆಟ್ಗಳನ್ನು ನೀಡುವ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮೆರೆದಿರೋ ಅಂತ ಹೇಳಲು ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಅವರಿಗೆ ದೇವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ತಮಾಮ್ ಸಬ್ ಆಯೇ ಲೋಗೊಂಕು ಮೈ ಸಲಾಮ್ ಕರ್ತಾ ಹೂನ್. ಔರ್ ಜೊ ಅಬ್ ತಕ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹುವಾ ಹೈ ಜೊ ಲೋಗ್ ಆಯೇ ಹೈ ಔರ್ ಗೋರ್ ಗರೀಬ್ ಆಯೇ ಹೈ ಜೊ ಹಮಾರೆ ಕಿಟ್ ಔರ್ ಜೊ ಪೈಸೋ ಕಾ ಜೊ ಹಮ್ ಬನಾಯೇ ಥೆ ಪಾಕೆಟ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಪೂರೆ ಲೋಗೊಂಕು ಬಹುತ್ ಹಮಾರೆ ಜೊ ಹಮಾರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಲೋಗ್ ಹೈ ಹಮಾರೆ ಜೊ ರಿಶ್ತೇದಾರ್ ಹೈ ಅಟಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ವಾಲೆ ಹೈ ಸಬ್ ಮಿಲ್ಕೆ ಏಕ ಅಚ್ಛಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರೆ ಉಂಕು ಮೈ ಶುಕ್ರಿಯಾ ಅದಾ ಕರ್ತಾ ಹೂನ್ ಇಸ್ ಮೌಕೆ ಪೇ ಮೇರೆ ಜನ್ಮದಿನ ಪೇ ಏಕ ವಿಶೇಷ ಯೇ ಜೊ हट के करना बोल के मेरा इरादे से किया हूँ. क्यों बोले तो केक नहीं काटना, बोले तो भी क्यों बोले तो आजकल कोरोना है, रमज़ान है, इस सिलसिले में एक गरीब लोगों को बहुत कोरोना के इसमें बहुत लोग परेशान हैं, इसलिए मैं एक हट के करना बोल के गरीब से गरीब लोगों को, यतीम लोगों को, विधवा लोगों को पैसों का एक एक घर को एक एक 1,000 रुपये दे के मैं तकरीबन 10 से 15 लाख रुपये बांटा हूँ. और जो है ना शुरकुंबे का जो सामान है और किट है पूरा वो भी 1,000 किट मैं बांटा हूँ. सभी आपकी दुआ रंदे बोल के मैं कहते हुए बात को ख़त्म करता हूँ.